विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकार सत्तेवर आल्यास नोकरीमध्ये स्थानिकांना 75% आरक्षण देण्याचा कायदाच केला जाईल अशी महत्त्वपूर्ण आणि मोठी घोषणा विधिमंडळातील गटनेते अजित पवार यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार आणि निरीक्षक सुरेश घुले हे सोलापुरात आले होते. रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवन येथे मुलाखती झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या 41 वर्षांमध्ये नव्हती तेवढी बेरोजगारी या 5 वर्षांमध्ये वाढली आहे. त्यामुळे अनेक तरुणांना नोकरीच्या शोधामध्ये भटकावं लागत आहे. आगामी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आघाडी सरकार सत्तेत आल्यास नोकरीमध्ये स्थानिकांना 75% आरक्षण देण्याचा कायदा करण्याची मोठी घोषणाही अजित पवार यांनी यावेळी केली. पेपरमध्ये रोज नवीन नवीन बातम्या त्या ठिकाणी येत आहेत. त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही या संदर्भात आम्ही अनेकांशी बोलतो, त्यावेळेस ते म्हणतात की असं काही आमच्या मनामध्ये भूमिका नाही आहे आणि हे साधारण चित्र त्या ठिकाणी चाललेलं आहे. हे सगळं चित्र चाललेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही करून समविचारी लोकांना एकत्र आणून मागं जसं 15 वर्ष आम्ही सरकार चालवलं आणि नंतर 5 वर्ष भाजप शिवसेनेने सरकार चालवलं, त्यांची सरकार चालवण्याची पद्धत आणि आमची सरकार चालवण्याची पद्धत याच्यामध्ये बराच फरक होता. आमच्यामध्ये फार सवाट्यावर वाद कधी आले नाही. काही थोडेबहुत मतभेद झाले असतील, परंतु ते मतभेद आम्ही आमच्या स्तरावर संपवण्याचा प्रयत्न केला किंवा आमच्या वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्याच्यातनं मार्ग सोयीस्कररित्या निघाला. सध्या काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपा सेनेमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याबाबत बोलताना अजित पवार यांनी ज्यांच्या कारखान्यांना पैसे पाहिजे, ज्यांचे हात अडकले आहेत, ते सध्या सत्ताधारी पक्षाकडे वळत असल्याचं सांगितलं. की जे खासदार आपल्या सोलापूर शहरातनं निवडून गेले त्यांचा राजकारणाशी किती संबंध, किती भारतीय जनता पक्षाच्या इथल्या नगरसेवकांना ते नावानिशी ओळखतात, किती त्यांना ह्या शहरातल्या कुठल्या भागाला केव्हा पाणी दिलं जातं, कुठून पाणी दिलं जातं हे त्या ठिकाणी माहिती आहे. कुठलीही माहिती जास्त नव्हती मला तर, कदाचित ते चुकीचं आहे का बरोबर आहे मला माहिती नाही, पण काहींनी सांगितलं की अजित पवार त्यांनी पहिल्यांदाच मतदान केलं आणि स्वतःला मतदान केलं. याच्या आधी देश पातळीवरच्या एवढ्या निवडणुका झाल्या त्यांनी कधीही कुणालाही मतदान केलं नाही. ते अक्कलकोटच्या एका मठामध्ये बसून काम करत होते. पण लोकशाही आहे, संविधान आपल्याला सांगतंय, कायदा आपल्याला सांगतो, नियम आपल्याला सांगतो की या देशामध्ये कुठल्याही नागरिकाचं मतदार यादीमध्ये नाव असेल तर त्यांना उमेदवारी अर्ज भरता येतो. आणि त्या पद्धतीनं इथल्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली असं बोललं जातं. पवार साहेबांनी गेली 50 वर्षे असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. आम्ही देखील गेल्या 30 वर्षांमध्ये बरेच प्रसंग पाहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीसोबत आम्ही युती करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी देखील सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. इव्हन दक्षिणमध्ये देखील सोलापूर दक्षिण तिथं पण बऱ्यापैकी लीड, मला वाटतं 67,000 सगळं काहीतरी लीड मिळालं अशी माझी माहिती आहे. या पद्धतीच्या ह्या सगळ्या घटना घडल्या. तुम्ही पहा, आजही राज्य पातळीवर जर आपण पाहिलं तर निवडणुका जवळ आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा सत्ताधारी पक्षाच्या चाललेल्या. आरक्षणाच्या बद्दल 5 वर्ष सत्ताधारी पक्ष काही बोलला नाही, परंतु आता लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल शेवटी त्यांनी काही भूमिका त्या ठिकाणी मांडली. मागं 5 वर्षापूर्वी धनगर समाजाच्या बद्दल जी भूमिका मांडली त्याबद्दल 5 वर्षात अवाक्षर देखील काढलं नाही. या प्रकारचं राजकीय खेळ्या करण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं झाले. सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्या मुलाखती झाल्यानंतर पक्ष योग्य निर्णय घेईल असंही अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी निरीक्षक सुरेश घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, उमेश पाटील, राजूबापू पाटील, जयमाला गायकवाड, विक्रांत भाने, निर्मला बावीकर, सुहास कदम, लतीफ तांबोळी आदी उपस्थित होते.